सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल. अल्पसंख्याक बहुल नागरिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत कोपरगाव शहरामधील सर्वे नंबर 105 मधील अक्सा मस्जिद परिसरामध्ये सभामंडप बांधकाम करणं आणि विकास कामं करणं यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या विशेष प्रयत्नांमधनं 25 लाख रुपये निधी मंजूर झाला होता. या सभामंडपाचं काम पूर्ण झालंय. याचं लोकार्पण गुरुवारी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मुस्लिम धर्मगुरू आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडलंय. कार्यक्रमाप्रसंगी मंचावरती मुस्लिम धर्मगुरू मौलाना आसिफ, मौलाना निसार, हाफिज बशीर रहमानी, तसेच हाफिज उबेद, मुख्याधिकारी सुहास जगताप, तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगरसेवक हाजी महमूद सय्यद, फकीर मामू कुरेशी आदी या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नवाज कुरेशी, जावेद शेख, हाजी महमूद सय्यद, मौलाना आसिफ आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक आणि स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. नागरिक, सर्व नगरपालिकेचे अधिकारी, 2019 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या समाजाने आसिफ साहेब जर कुठल्या समाजाने मतदान केलं असेल, त्यापैकी उदाहरणार्थ मराठा समाज असेल, उदाहरण बरं का, नाही तर मराठा समाज मला म्हणायचं. आता मी उदाहरण म्हणून सांगतो, कुठल्याही समाजाने जर मतदान केलं असेल आणि त्याच्यापैकी 100 पैकी 60 लोकांनी मला मतदान केलं असेल, तर आपल्या मुस्लिम समाजाच्या 100 पैकी 95 लोकांनी मला मतदान, आणि हे मतदान करून मला निवडून आणण्याचं काम केलं, आणि म्हणून ते आपल्या समाजाचं फार मोठं कर्ज म्हणा, उपकार म्हणा माझ्यावर होतं, आणि म्हणून चांगल्या प्रकारे आपल्या समाजासाठी काम करण्याची या 5 वर्षामध्ये मी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला होता, आणि म्हणून आपल्या समाजाला किंवा सर्व समाजांना निधी देत असताना मी सगळ्यांना बोलून त्यांना सांगितलं, बा आपलं जे कुठलं श्रद्धास्थान असेल, मंदिरं असतील, सांस्कृतिक भवन असेल, जिथे समाजाचे लोक एकत्र येतात, अशा लोकांना, अशा सर्व समाजांना मी निधी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. परंतु सगळ्यात जास्त निधी जर दिला असेल तर आपल्या मुसलमान समाजाच्या सर्व ठिकाणी, म्हणजे आपले मदरसा असू, आपले कब्रस्तान असू, आपले आता मस्जिदला तर घेत नाही आपण, पण त्याचा परिसर असू, शाळा असू, अशा सर्व ठिकाणी मी निधी देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. शहरामध्येही केला आणि ग्रामीणमध्ये पण केला. त्याचा हिशोब काय इथं मांडणार नाही, परंतु आपल्या समाजाने भरभरून प्रेम दिलं मला, त्याच्यामधून कुठेतरी उतराई होण्याचा माझा प्रयत्न या निमित्ताने राहिलं. तसेच आपण भविष्य काळामध्ये भरपूर कामं आपल्याला करायची, म्हणून मागचा इतिहास जर बघितलं तर कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब असतील, माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्यावर देखील आपल्या सर्व समाजाचं भरपूर प्रेम होतं, आणि आमच्या समाजात किंवा आमच्या परिवारामध्ये महमूदभाई म्हटले तर कायम आपल्या लोकांशी आमचे चांगले संबंध राहिलेले. शेती असेल, कुठली संस्था असेल, तर कायम आपल्या बरोबर आपला समाज त्या ठिकाणी राहिलेला आहे, म्हणून हे पिढ्यानपिढ्यांचे संबंध. स्वप्नील कोपरे, सी 24 तास, कोपरगाव.